नारायण नारायण। या गणपती बाप्पाला मोदका बरोबरच दुर्वा अतिशय प्रिय आहेत। आता तुम्ही म्हणाल की दुर्वाच गणपतीला प्रिय का झाल्या? मग ऐका तर, एकदा यमाच्या नगरीत खूप मोठा उत्सव चालू होता। त्या उत्सवात नृत्यांगना नृत्य करत होत्या। नृत्य करणाऱ्या नृत्यांगनांमध्ये तिलोत्तमा नावाच्या नृत्यांगनेच्या सौंदर्यावर यम अतिशय मोहित झाले। त्यामुळं त्या उत्सवात अनलासूर नावाचा राक्षस निर्माण झाला। हा अनलासूर जिथं जिथं जाईल तिथं तिथं अग्नी निर्माण होऊन सर्व भस्म होत असे। असा राक्षस देवांच्या मागे लागला। आणि त्यामुळे सर्व देव घाबरले। त्यांनी गणपतीकडे प्रार्थना केली, हे गणेशा, तो अनलासूर राक्षस आपल्या सर्वांचा नाश करण्यासाठी निघालाय। आता तुमच्या खेरीज आम्हाला दुसरा कोणताही तरणोपाय नाही। ठीक आहे, मी आत्ता पाहतो त्याच्याकडे। श्री गणेश सर्व देवांना अनलासुराला मारण्याचं आश्वासन देत असतानाच त्या दिशेनं अनलासूर राक्षस येताना दिसला। आणि त्याला पाहून सर्व देव पळून गेले। गणराय मात्र तसेच त्याच्या पुढे उभे ठाकले। अनलासूर गणपतीला भस्मसात करायला गणपतीच्या दिशेनं आला, पण गणपतीनेच अनलासुराला गिळून टाकलं। आता साक्षात अग्निरूपालाच गिळण्यामुळं गणेशाच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला। तो जमिनीवर लोळू लागला। गणपतीचा धावा ऐकून सर्व देव तिथं आले आणि गणपतीच्या अंगाच्या होणाऱ्या दाहावर काहीतरी उपाय करू लागले। इंद्रानं शांत आणि अमृतमय चंद्र गणपतीच्या मस्तकी ठेवला, तर ब्रह्मानं रिद्धी आणि सिद्धी या मानसकन्या त्याला अर्पण केल्या। एवढंच काय, विष्णूंनी स्वतःच्या हातातलं थंडगार कमळ दिलं। वरुणानं जलाभिषेक केला, तर शंकरानं आपला शेष गणेशाच्या पोटाभोवती बांधला। शेवटी 88 सहस्र ऋषींनी प्रत्येकी 21 अशा दुर्वा श्री गणेशाला वाहिल्या। तेव्हा कुठं त्याच्या सर्वांगाचा दाह शमला। अनेक उपायांपेक्षा दुर्वांचा उपयोग झाल्याचं पाहून गणपती प्रसन्न होऊन म्हणाला, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो व्रत, यज्ञ, दान आणि तीर्थयात्रेचं पुण्य लाभेल। नारायण नारायण। आणि तेव्हापासूनच अनलासुराला प्रशम केल्यामुळं गणपतीचं नाव काल मन प्रशम असं पडलं। सर्व देवांनी त्या ठिकाणी देवालय निर्माण करून गणपतीला विघ्नहर असं नाव दिलं।